शिवसेनेच्या 55व्या वर्धापन दिन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जाफराबाद तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार, वृक्षारोपण, रुग्णांना फळे वाटप, विविध विकास कामांचे उद्घाटन व कोविडमुळे वडिलांची छत्र हरवल्या मुलांना आर्थिक मदत इत्यादी कार्यक्रम युवा सेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या हस्ते पार पाडण्यात आले आहेत. तालुक्यातील टेंभुर्णी, जाफराबाद, वरुड, सोनखेडा येथील आरोग्य कर्मचारी, पोलीस विभाग, स्वच्छता व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच वरुड येथील कोविडमुळे पितृछत्र हरवलेल्या समर्थ स्वप्नील वाया या मुलाचे नावे 10,000 रुपये मुदत ठेव 18 वर्षांकरता ठेवण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, भाऊसाहेब भुगे, रमेश गवाड, अमोल ठाकूर, अजय कदम, परमेश्वर जगताप, रवी भुतेकर, मंगेश गवाड, पुंडलिक मुट्टे, प्रकाश दिवटे, सखाराम मुरकुटे, नरेश गवाड, दत्ता बंगाळे, नारायण वैद्य, भैया देशमुख, चंदू पाटील, दत्ता सुद्रे, योगेश शर्मा यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा कार्यक्रम इथं आहे आणि आम्ही कार्यक्रमात वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन, आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी ह्या सगळे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांचा सन्मान आणि सत्कार जिल्ह्याभरात हा कार्यक्रम आम्ही हातात घेतला आहे.